मराठा ओबीसी संघर्षानंतर आता मराठा धनगर संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलेला आहे. पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मैदानात उतरलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. आधीच राज्यात जरांगे पाटील आणि ओबीसी नेते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमने सामने आले. जरांगे पाटील आणि छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, विजय वडेट्टीवार यांच्यात दररोज शाब्दिक लढाई सुरू आहे. आता त्या लढाईत गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामुळे नव्या युद्धाला तोंड फुटलंय. मनोज जरांगे पाटील त्यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत नाही, मात्र तरीही जरांगे पाटील यांना आरक्षण हवंय अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली. अर्थात पडळकरांनी मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलं नाही, पण पडळकरांचा सगळा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावरच होता. त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून काय उत्तर दिलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. गोपीचंद पडळकर यांनी धनगर बांधवाची फसवणूक करणं सोडून दिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या उठाठेवी करण्याचं कारण गोपीचंद पडळकर यांना नाही, मराठा समाज त्यासाठी समर्थ आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेत्यांनी एकमेकांवर सुरू केलेल्या टीकेमुळे राज्यात नाहक तणावाचं वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी वाद निर्माण करणारी वक्तव्य टाळून कायदेशीरपणे आरक्षणाची लढाई लढण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.